दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि निर्माता चिन्मय मांडलेकर अनेक नवीन कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. सध्या चिन्मय मराठी सोबतच हिंदी प्रोजेक्ट मध्ये सुद्धा काम करतोय. त्याची मुख्य भूमिका असलेल्या द कश्मीर फाइल्स या प्रोजेक्ट मध्ये चिन्मय एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एरिया कमांडर फारुक मलिक उर्फ बिट्टा असं चिन्मयच्या भूमिकेचं नाव असून त्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एका व्यक्तीची तो भूमिका या सिनेमात साकारतोय. चिन्मयने शेअर केलेल्या पोस्टरवर अनेकांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं. या सिनेमात चिन्मय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सोबतच अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या सुद्धा मुख्य भूमिका आहेत. 26 जानेवारी 2022 ला हा सिनेमा झी फाय वर रिलीज होतोय. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. चिन्मयचा द कश्मीर फाइल्स हा सिनेमा पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी. Faster, faster, faster. Hold, very slow, very slow.